नांदेडमधील एका रस्त्याच्या कामासंदर्भात आमदार प्रशांत बंब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती आणि त्यानुसार आणि त्यावरून नांदेडचे खासदार आणि प्रशांत बंब यांच्यामध्ये आरोप आणि प्रत्यारोप सुरू झालेले आहेत या संदर्भात बोलण्यासाठी खुद्द प्रशांत बंब सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सर नेमके काय तुम्ही तक्रार केली होती आणि आता त्यावरून काही आरोप सुद्धा नांदेडच्या खासदारांनी तुमच्यावरती केलेले आहेत सन्माननीय सेक्रेटरी महोदय आहेत रस्त्यांचे सध्याचे आजचे सी पी जोशी हे आणि सगळे अधिकाऱ्यांचं रॅकेट याच्यामध्ये चालतं आणि ते करताना असले खासदार आमदार काही मला हे माहीत नाही चिखलीकर कसे असतील किंवा काय मला माहीत नाही चिखलीकर साहेबांनी पण त्यांनी पत्र दिलं त्याच्यामुळे शंका दाट झालेली आहे आणि असं करताना माझ्या पत्राची दखलच घेऊ नका कारण की मी त्याचा पाठपुरावा करत करत प्रकरण उच्च न्यायालयाला नेलेलं आहे आणि मला ते कागद लागत आहेत ते कायदे दाखल केल्यावर हे सगळे सगळे जेलमध्ये जाणार आहेत आणि म्हणून या पत्राची दखलच घेऊ नका ते ब्लॅकमेलिंग करतात असा शब्द वापरून मला दाबण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि म्हणून मी त्यांना स्पष्ट आव्हान दिलेलं आहे मी दिलेला पत्रव्यवहार किंवा मी जी माहिती मागतो आहे ती जर खोटी असेल तर ती त्याच्यावर पत्रावर तुम्ही लिहिली पाहिजे ही तक्रार कशी खोटी आहे म्हणून देऊ नका माझ्या तक्रारीचे कागदपत्रच देऊ नका दखलच दगलच घेऊ नका म्हणजे मग राहिलंच आम्हाला काय काम राहिलं मग मी तर ठिकाणी पत्र लिहिणारच लिहिणार पण त्याऐवजी त्यांनी जे प्रधान सचिवांना माझं नाव आणि ब्लॅकमेलिंग शब्द वापरून लिहिलाय ते त्यांना साबित करावं लागेल मी त्यांच्यावर आता नोटीस देऊ लागलो की हे साबित करा नसता त्यांना डिफेमेशन म्हणजे नाव बदनामीचा खटला टाकून त्यांना दंड होईल असं मी न्यायालयामध्ये जाईल व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तोपीक सह नितीश महाजन झी मीडिया औरंगाबाद